अरे 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 गेल्या 11 तारखेच्या नंतर संजय राऊत यांनी चॅनलच्या माध्यमातून असो किंवा त्यांच्या सामना पेपरच्या माध्यमातून असो अनेक वादग्रस्त वक्तव्य केलेले आहेत। नाशिकला घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये हे सरकारच वैध नाही आणि याचे आदेश मानू नका असं एक स्टेटमेंट केलं होतं, परंतु त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी विधानसभा अध्यक्ष हे सर्व पक्ष फिरून आलेले आहेत आणि त्यांना आमच्याकडेच ते वकिली करत होते, त्यांना याच्यातलं काही कळत नाही किंवा त्यांनी चुकीचा निर्णय दिला तर आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही, असे जे काही वक्त केलेत ते खऱ्या अर्थानं हक्कभंग झाल्याचं माझ्या मला असं वाटतंय। आणि एखादा अध्यक्ष विधानसभा अध्यक्षाला जे काही अधिकार आहेत त्याला कायदेशीर अधिकार आहेत, विधानसभा हे एक कायदे बनवणारं मंडळ याला समजलं जातं, त्याचे ते अध्यक्ष आहेत, म्हणून त्याच्या अध्यक्षाच्या निर्णयाला चॅलेंज करणं हा भाग वेगळा, परंतु त्याच्यावर कॉमेंट्स करणं हे योग्य नाही हे माझं मत आहे। म्हणून आज मी विधानसभा अध्यक्षाला सांगितलंय की असा हा बेताल वक्तव्य करणाऱ्या माणसाच्या विरुद्ध हक्कभंग हे आपण दाखल करून घेतला पाहिजे, जेणेकरून या न्यायिक संस्थेला जे असे कोणी बदनाम करायचा प्रयत्न करतात यामुळे जी काही बदनामी होते, विधानसभा अध्यक्ष हा कोणत्या एका पक्षाचा नसतो। तुम्ही जर पाहिलं असेल तर विधानसभा अध्यक्षांनी अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमामध्ये म्हणजे तो पक्षाचा कधी त्यांनी सहभाग घेतल्याचं आणखीन तुम्हाला दिसलं नसेल, एक वैधानिक पद आहे आणि त्याचा एक मान मर्यादा असतो, म्हणून त्यांना हक्कभंग दाखल करावा अशी मी मागणी विधानसभा अध्यक्षाकडे केली आहे। ठीक आहे सर, हिंदी में चाहिए। आपने स्पीकर को पत्र दिया है, क्या है प्रतिक्रिया होती? मी विधानसभा अध्यक्षाकडे जेव्हा हे पत्र दिलं त्यांनी सांगितलं की सगळ्या कायदेशीर बाबी तपासून मी योग्य तो निर्णय यावर घेईन। सर, हिंदी में जानना चाहेंगे कि आज आपने पत्र लिखा है, इस पत्र में संजय राऊत के खिलाफ हक्कभंग दायर करने की मांग की है, क्यों और क्या वजह उसके पीछे? संजय राऊत जो शिवसेना के प्रवक्ता उद्धव गट के प्रवक्ता है, उन्होंने सुप्रीम कोर्ट के निकाल के बाद उनके भाषा में अनेक अनेक कॉमेंट्स विधानसभा अध्यक्ष के ऊपर पास किए। एक तरफ उसने यही बताया कि विधानसभा अध्यक्ष ये सब पार्टियों का चक्कर लगा के आए, अगर उन्होंने जल्दी सुनवाई नहीं की या तो जल्दी निर्णय नहीं दिया तो हम उनको घूमने नहीं देंगे, हम उनको दिखा देंगे, हम रस्ते पे आएंगे, ये जो दबाव डालने की जो उनकी राजनीति थी। और दूसरी बात, उन्होंने विधानसभा अध्यक्ष के जो पद है, जो गरिमा है उनकी, उनको भी उन्होंने ठेस पहुंचाई है। विधानसभा का अध्यक्ष इसको एक वैधानिक अधिकार प्राप्त होते, ये जस्टिस की भूमिका में रहते और इनको अध्यक्ष के जो डिसीजन होते हैं उसको चैलेंज भी नहीं कर सकते, ऐसा भी कायदे में उसके लिखा है। आज मैं विधानसभा अध्यक्ष के पास ये निवेदन दिया हूं, उनको बोला है कि ये तुम्हारे पद के लिए या तो अध्यक्ष का अवमान करने की जो कोशिश की जा रही है उसको कई लगाम लगना चाहिए, इसलिए उनके ऊपर हक्कभंग की कार्रवाई करो, ये निवेदन मैंने उनको दिया है। और अध्यक्ष ने भी कहा है कि मैं इसका पूरी जांच पड़ताल करूंगा और हो सके तो उनके ऊपर कायदा भंग की कार्रवाई करूंगा। आमदार अपात्रतेवरून या ठिकाणी आपण पाहिलं तर ठाकरे गटाने अध्यक्षांची व उपाध्यक्षांची भेट घेतली, तुम्ही देखील त्या संदर्भात काही भेट किंवा निवेदन दिलेलं आहे का? आता या आमदार अपात्रतेबद्दल त्यांनी जे काही निवेदन दिलेले आहेत, आमचेही निवेदन, अनेक आमदारांचं असं मत होतं की आपणही अध्यक्षांना आपलं निवेदन द्यायचं आहे, आणि म्हणून मला वाटतं की सर्वजण
जे काही आमदार असतील ते आपापल्या पद्धतीने निवेदन देतील, त्यांचे जे काही मत आहे ते अध्यक्ष समोर मांडतील आणि त्यावर अध्यक्ष निर्णय घेतील। नार्वेकर सध्या विधानसभा अध्यक्ष आहेत आणि संवैधानिक पदावर आहेत आणि संजय राऊत वारंवार नीती नियमाने त्यांच्यावरती असभ्य भाषेत एकत्रित टीका करत आहेत, याकडे कसं बघताय? त्याकडेच मी गांभीर्याने पाहिलं म्हणून अध्यक्षाला हक्कभंगाचा प्रस्ताव त्यांच्याकडे दाखल केलेला आहे। असं एखाद्या अध्यक्षाबद्दल, एक तर तो विधानसभेचा कधी सदस्य नाही किंवा त्याला ते बोलण्याचा अधिकारही प्राप्त होत नाही, सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालाच्या विरोधात तुम्हाला बोलण्याचा मुळात तसा अधिकार नाही। सुप्रीम कोर्टाचा निर्णय किंवा अध्यक्षाने घेतलेला घेणारा निर्णय त्याच्यावर पहिले भाष्य करणं म्हणजे अध्यक्षाच्या अधिकारावर गदा आणून त्यांना असं दाखवणं भासवणं की आम्ही जर आमच्या साईडने निकाल दिला नाही तर काय करू, हे करू ते करू, हे जे काही वाक्य असतात हे शोभत नाहीत। म्हणून एका प्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे, म्हणून त्यांच्यावर हक्कभंग हा दाखल झाला पाहिजे अशी माझी मागणी आहे। पिछले टाइम जो संजय राउत ने, ये विधिमंडल चोरों का विधिमंडल है, यहाँ के सभी सदस्य चोर है इस तरीके का बयानबाजी की थी, उसके ऊपर हक्कभंग दाखिल हो चुका है और अध्यक्ष ने उनको नोटिस भी दी है। अभी जल्द से जल्द उसकी नोटिस के ऊपर उनका क्या कहना है, वो आया या नहीं आया मुझे उसके बारे में ज्यादा जानकारी नहीं है, लेकिन जब जल्द से जल्द उसकी हियरिंग होगी और उसके अंदर जो बाजू हमने या तो विधानसभा ने जो सभी सदस्य ने उनकी जो डिमांड रखी उसके ऊपर विचार किया जाएगा और अगर उसमें वो गिल्टी रहे तो सीधा सीधा जेल में जाना ये कायम होने ही वाला है।